कलर्स मराठीवरील मालिका बाळू मामाच्या नावानं चांगभलच्या 22 जानेवारीच्या भागात बाळू सुंदराकडून बाहेर जाण्याची परवानगी मागतो, पण तू घरातून कुठेही जायचं नाही असं सुंदरा म्हणते. बाळू टाळ वाजवत पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊन जातो. बाळूला असं एकटं बघून सुंदराला वाईट वाटतं, पण तिचा नाईलाज असतो. पंच आणि तात्या देवप्पाचा डाव उधळून लावण्याचा विचार करतात, पण वैजंता त्यांना नकार देते. तिकडे गावात शुकशुकाट असला तरी चावडीवर मात्र काही गावकरी त्या जागेतून आवाज येतो का किंवा त्या ठिकाणी काही घडतं का हे पाहण्यासाठी मोठ्या हिमतीने जमलेले असतात. रात्रीच्या वेळेस बाळूच्या घरावर थाप पडते. मायप्पा दार उघडतो तर गोदा अस्वस्थ होऊन सुंदराकडे वेखंड मागायला येते. नाथा त्या जागेवर गेल्याने तिथून आल्यावर त्याला ताप भरला असल्याचं गोदा सांगते. तेव्हा बाळू सुंदराला तिला हरसिद्धनाथाचा भंडारा द्यायला सांगतो. चावडीवर त्या जागेविषयी कुतूहलापोटी वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या असतात. तेवढ्यात पंच आणि तात्या तिथे येतात. देवप्पाने त्या जागी ठेवलेली वस्तू फेकून द्यायची आहे, हे काम करण्यासाठी कोण तयार होईल असं पंचाने विचारल्यावर तिथे जाऊन कोण जीव धोक्यात घालेल म्हणत कुणीही तिथे जायला तयार होत नाही. पण जो कोणी तिथे जाऊन खुंटी ठोकून येईल त्याला सोन्याची अंगठी देणार असल्याची लालसा पंच गावकऱ्यांना दाखवतो. तरीही कुणी तयार होत नाही. शेवटी तात्या तिथे जायला तयार होतो. घाबरत घाबरतच तात्या देवाप्पाने त्या ठिकाणी मंतरून ठेवलेला नारळ फेकून देतो आणि जीव मुठीत घेऊन खुंटी ठोकायला सुरुवात करतो. तो खुंटी त्याच्या धोत्राच्या टोकामधून जमिनीत ठोकतो. सगळे गावकरीही आता काय होईल या विचाराने डोळे विस्फारून त्याच्याकडे लांबूनच बघत असतात. तितक्यात चित्रविचित्र आवाज यायला सुरुवात होते. आवाज ऐकून सगळ्यांचीच घाबरगुंडी उडते. काय होणार आता पुढे? तात्या सुखरूप येणार की जीवे जाणार? जाणून घेण्यासाठी बघत राहा कलर्स मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा.